विद्यार्थी मित्रांनो, आपण आज रेषा ही संकल्पना समजून घेऊयात। त्यासाठी मी ही एक दोरी घेतलेली आहे। ही दोरी जेव्हा मी दोनही हातांमध्ये ताणून धरते तेव्हा मला सरळ रेषा मिळते। ही दोरी जेव्हा मी सैल सोडते किंवा ढिली सोडते तेव्हा मला वक्र रेषा मिळते। रेषेलाच आपण रेघसुद्धा म्हणू शकतो। रेषेचे प्रकार बघताना आपण समजून घेऊयात की ही रेषा जेव्हा सरळ रेषेत असते तेव्हा ती असते आडवी रेषा। रेषा जेव्हा या स्वरूपात असते तेव्हा ती असते उभी रेषा, आणि जेव्हा ती आपण तिरकस करतो तेव्हा ती असते तिरपी रेषा। परत सांगते, ही आहे आडवी रेषा, उभी रेषा, तिरपी रेषा।